Hello, yes, structure of atom and the motive of this topic. Currently, the topic which we are considering is to study the first main motive is to study electronic configuration based on quantum mechanics. And up till now, what we have covered, based on that, now we are in a position to write the electronic configuration of various elements. Let us start considering a few examples. So let me take an example of uh, phosphorus. Phosphorus atomic number is 15. 15 protons and 15 electrons around the nucleus, 15. Now, as per half bow principle, isn't it? N plus L rule. Sequence of subshells, subshells, lower energy subshells, then higher. As per that, 1s, first electrons go into 1s subshell, then 2s, after that 2p. When 2p is filled, then it will enter into 3s then 3p and as per n plus l rule instead of 3d now it will enter into 4s and then 3d and this will go on at least up to here by practice and of course by repeating the sequence of subshells shells up, up to here if it is known our 11 12th need एम एस टी सी टी नाईंटी फाय पर्सेंट केमिस्ट्री गेट्स कवर्ड ओके म्हणजे एवढंच करायचं असं नाही म्हणजे एवढं तरी व्यवस्थित केलं पाहिजे आणि मग वॉट एवर नेक्स्ट सबशेल्स अँड द सिक्वेन्स वॉट एवर इज रिक्वायर्ड वी आर गोईंग टू स्टडी बट फर्स्ट वी शूड कवर दिस दिस नाईंटी फाय पर्सेंट एलेवन ट्वेल्थ ऑल एक्झाम्स शुड बी हंड्रेड पर्सेंट कवर्ड फर्स्ट सबशेल्सचा सिक्वेन्स आम्हाला कळला ऑफ बाव प्रिन्सिपल मग फॉस्फरससाठी बघा मी कसं लिहितो आहे जात बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला झाल्या पावलीज एक्सक्लुजिन प्रिन्सिपल त्याचं डिस्कशन मुद्दामच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनच्या वेळेला करणं सोयीचं आहे म्हणून तर फॉस्फरससाठी बघा वन एस सबशियल ना वन एस सबशियल हॅज ओनली वन ऑर वायटल नाही का बिकॉज एल इक्वल टू झिरो मायनस एल टू प्लस एल थ्रू झिरो आठवते का झालेली गोष्ट आहे म्हणून कोपऱ्यात साईडला सांगतो आहे एल इकोल टू झिरो हॅज एम इक्ल टू झिरो म्हणजेच एल इकल् टू झिरो मीन्स एस सबशियल अँड इट इज पेरिकली सिमेट्रिकल सो डायरेक्शनल ओरिएंटेशन द सबशियल इट सेल्फ इज ऑरबायटल ओके तो वन एस सबशियल हाच वन इज ऑर्बायटल त्यामुळं एस सबशियल हाच ऑर एस ऑर वाईटला असं जसं पी सपशेलमध्ये तो जो शेप आहे डंबेल तो पी सप्शिएल इज प्रेझेंट इन थ्री डिफरंट डायरेक्शनल ओरिएंटेशन्स पी एक्स पी वाय पी झेड डंबेल शेप एक्स एक्सिसला एक असेल तर वाय एक्सिसला आणि झेड एक्सिसला असं द फोर इट हॅज थ्री डायरेक्शनल ओरिएंटेशन्स त्यामुळे एल इक्वल टू वनला एमचे व्हॅल्यूज एल इक्वल टू वनसाठी एमचे व्हॅल्यूज मायनस वन टू प्लस वन थ्रू झिरो त्या एम इक्वल टू मायनस वन एम इक्वल टू झिरो अँड एम इक्वल टू प्लस वन असे थ्री ऑरबायटल्स एल म्हणजे पीवाला सबशेल हॅज थ्री ऑरबायटल्स तसं ठीक आहे तर वन एस तिथं दोन इलेक्ट्रॉन्स जातील इच ऑर्बायटल अॅकॉमोडेट्स टू इलेक्ट्रॉन्स विथ अपोजिट स्पिन एक लॉकवाईज तर एक अँटी क्लॉकवाईज पॉलीमध्ये ते क्लिअर होतं ते आपल्याला असं पण माहिती आहे पण आता ते बघणार त्याचं एक्सप्लेनेशन टू एस त्यानंतर टू पी सबशियल सबशेल टू पी हेज थ्री 2p टू पी फिहल तरी सबशेल सा है तरीपन टू पी सबशेल हैज थ्री ऑर्बिटल्स ईच ऑर्बिटल टू पी एक्स एक एक्स एक्सीसला दूसरा वाई टू पी वाय टू पी जेड तो बड़ा इतना म्हणजे दाखोला देयर इज अनर्जी डिफरन्स बिट्वीन टू एस सबसेल एंड टू पी सबशेल बट इन अमंग द थ्री ऑर्बिटल्स टू पी एक्स टू पी वाय टू पी जेड अमंग द थ्री ऑर्बिटल्स there इज नो एनर्जी डिफरन्स शेप अँड एनर्जी पॉईंट ऑफ व्यू द थ्री orbitals आर सेम ऑनली डायरेक्शनल ओरिएंटेशन इज डिफरंट त्यामुळे त्यांच्यामध्ये एनर्जी गॅप नाही आहे त्यामुळं गॅप नाही दाखवला इथं दाखवलं तसं इथं नाही दाखवलं टू पी सबशेल मग इथं दोन जातील इथं दोन जातील इच ॲटॉमिक ऑर्बायटल अकॉमेडेड टू इलेक्ट्रॉन्स त्यामुळे टोटल सिक्स पी सपशेलमध्ये सिक्स टेन झाले मग थ्री इयर्स थ्री इयर्समध्ये दोन जातील ट्वेल्व थ्री पी टोटल सिक्स कॅपॅसिटी आहे की जे आता ते बघू कॅपॅसिटी थ्री पी एक्स थ्री पी सबशियल हॅज थ्री ऑर्बायटल्स थ्री पी एक्स थ्री पी वाय थ्री पी झेड आता हा पी आणि हा पीमध्ये शेपचा फरक आहे आणि शेप डंबेलच असला तरी साईजचा फरक आहे एन इक्वल टू थ्रीशी संबंधित ते दोन लोप्स शेप सेम साईज म्हणजे एनर्जी लेवलचा फरक आहे पण प्रोबल शेप जो आहे तो सेम आहे पण तो शेप मो ची साईज मोठी आहे डंबेल छोटा आणि डबल मोठा असा फरक हा इक्वल टू टूचा असेल तर इक्वल टू थ्रीचा प्रॉबॅबिलिटी एवढी राहील असं ओके ठीक आहे आता इथंपर्यंत मग इथं दोन इथं दोन टू टू फोर हे टोटल सिक्स म्हणजे टेन इथं दोन गेले तर ट्वेल्व इथं टोटल सिक्स म्हणजे एटीन एटीनपर्यंत थ्री पी सबशेलपर्यंत इलेक्ट्रॉन्स कॅपॅसिटी आहे एटीनपर्यंत नाही का टू टू परत तिकडं सिक्स इथं टू आणि इथं सिक्स म्हणजे टोटल भरले तर आणि आम्हाला फिफ्टीन ॲटॉमिक नंबर बघायचं मग पुढचे सबशल आपण कशाला लिहायचे नाही लिहिणार आणि मग आता बघा वन एस टू वन एस सबशल इट्स इज वन एस ऑर बायटल एक इलेक्ट्रॉन जर क्लॉकवाईज असेल तर दुसरा अँटी क्लॉकवाईज मग क्लॉकवाईज म्हणजे पहिला लिहायचा आणि अपवर्ड असा काही रूल नाही आहे पण फॉर अवर कन्व्हिनियन्स पहिला इलेक्ट्रॉन दोन्हीपैकी एक असतो तर क्लॉकवाईज समजा ओके समजा म्हणजे पहिला अँटी क्लॉकवाईज असू शकतो दोन्ही पण शक्यता आहेत तर दोन्ही शक्यता आहेत तर पहिला क्लॉकवाईज आणि मग दोन्हीपैकी एक तर अपवर्ड पहिला अपवर्ड दाखवा असं म्हणजे क्लॉकवाईज म्हणजे अपवर्ड डायरेक्शन ॲरो असं काही रूल नाही आहेत सांगतो पण आपल्या सोयीसाठी आपण तसं या स्टेजला समजून घेतलं तर सोईज म्हणजे इट बिकम्स इझी ओके येस इट हेल्प्स तर वन एस त्याच्यामध्ये दोन गेले थ्री फोर हा जर क्लॉकवाइज अल तो क्लॉकवाइज ओके उलटपणू श्री फोर इकड़े इलेक्ट्रॉन्स भार हंड्सूल तो हंड्स का संगत एज लॉन्ग एज इक्वल एनर्जी ऑर वाइटल्स आर प्रेजेंट इक्वल एनर्जी ऑर वाइटल्स मे ब इक्वल एनर्जी ऑर बाइटल्स ऑर बाइटल्स ऑर्बिट्स ने मैं डिजनरेट Degenerate orbitals as long as degenerate orbitals are present, subshell, tata asnare equal energy, only directional orientation is different. Equal energy orbitals as long as degenerate orbitals are present. All the equal energy orbitals, all the degenerate orbitals will get half field first. पहिला प्रत्येकामध्ये आता ऑर्बायटलमध्ये हाफ फील्ड म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन कारण ऑर्बायटलची कपॅसिटी का दोन असते मग एक क्लॉकवाईजवाला असेल तर दुसरा अँटी क्लॉकवाइजवाला विल गेट हाफ फील्ड फर्स्ट म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन आणि ते पण कशेवर हाफ फील्ड तर ते हाफ फील्ड होत असताना विथ पॅरल स्पिन्स म्हणजे सेम स्पिन्स आता इथे तीन ऑर्बायटल्स आहेत इक्वल एनर्जीचे म्हणजे हाफ फील्ड म्हणजे एक एक इलेक्ट्रॉन पहिला जाणार देन पेअरिंग विल स्टार्ट पण ते हाफ फील्ड होत असताना तिन्हीमध्ये क्लॉकवाईज किंवा तिन्हीमध्ये अँटी क्लॉकवाईज असं सेम स्पिन पाहिजेत देन पेअरिंग विल स्टार्ट म्हणजेच त्याला म्हणताना विथ पॅरल स्पिन्स पॅरल स्पिन्स म्हणजेच सेम स्पिन्स आणि मग तरी पण आणखी इलेक्ट्रॉनिक्स असतील देन पेअरिंग विल स्टार्ट बघा देन पेअरिंग आता हे असं एकदा ऐकलं त्याप्रमाणे दोन चार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघणार सवय होऊन जाते आणि मग ते नोटमध्ये असतं सेंटेन्स ओके तर इकडं मग भरताना वन टू थ्री फोर जरी ते कंप्लिटली भरणार आहे त्यामुळे माहिती आहे तरी पण रूलप्रमाणे फोर मग इक्वल एनर्जी ऑर थ्री ऑर पी सब्शिलस थ्री ऑर्बायटल्स थ्री डी जन डी जनरेट ऑर थ्री आर प्रेझेंट तर फाईफ सिक्स सेवन पॅरल स्पिन्स तिघं एक क्लॉक किंवा तिघंही अँटी क्लॉक कुठलं तर एक आता अजून आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स आहेत फिफ्टीन इलेक्ट्रॉन्स भरायचे आहेत नाही का वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन हाफ फील्ड पॅरल स्पिन्स देन पेरिंग विल स्टार्ट एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व ओके आता परत इक डिजनरेट ऑर बॅडल्स इक्वल एनर्जी ऑर बॅडल्स बट ट्वेल्वपर्यंत भरले तर आपण नाही का वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फॉर्टीन फिफ्टीन दॅट सॉरी दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ हॉस्परस असं भरायचं हे तिन्ही पण प्लॉकवाईज असतील किंवा हे तिन्ही पण अँटी प्लॉकवाईज असतील पण तिन्ही पॅरल स्पिन्स सेम स्पिन्स भरण्याच्या प्रोसिजरप्रमाणे रूलप्रमाणे हा शेवटचा भरला गेला एक्स वाय झेडमधला कुठला तरी एक असणार तर पहिला जिथं जाईल त्याला एक्स नंतर वाय नंतर झेड असं आपण समजून घेतलेलं आहे तर हा शेवटचा इलेक्ट्रॉनिक ना लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन टू थ्री पी झेड लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन टू थ्री पी झेड देअर फोर एन इक्वल टू थ्री इज आउटर मोस्ट शेल बघा आउटरमोस्ट शेल हे महत्वाचं एन इक्वल टू थ्री थ्री पी झेड म्हणजे एन इक्वल टू थ्री आहे आता आउटर मोस्ट शेल मग एन इक्वल टू थ्री आउटर मोस्ट शेल थ्री चे किती सबशेल्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि त्यातले किती ऑरबायटल्स तर एनिकोल टू थ्रीवाले कोण कोण आहेत बरं थ्री पी सबशेल म्हणजे त्याचे तीन ऑर्बिटल्स आणि थ्री एस म्हणजे दिस बिकम्स आउटर मोस्ट शेल एनिकोल टू थ्री इज द आउटरमोस्ट शेल म्हणजे हा आउटरमोस्ट शेल त्यातला तेवढाच पार्ट दाखवला बघा आणि आउटरमोस्ट शेलमध्ये काय परिस्थिती आहे बघा वन इज द लोन पेअर थ्री एसमध्ये अँड थ्री आर अनपेअर्ड आउटरमोस्ट शेलमधले जे ऑरबायडल्स आहेत त्यामध्ये काय परिस्थिती आहे तर वन वन लोन पेअर लोन लोन पेअर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स सिंबॉल देतोस इलेक्ट्रॉन्स अँड थ्री थ्री अनफेअर्ड अनफेअर्ड इलेक्ट्रॉन्स अशी परिस्थिती आहे मग फॉस्परची रुटीन बॅलन्सी रुटीन बॅलन्स मग काही आपण केमिकल बॉन्डिंग बघणार आहोत त्याच्यामध्ये काही एक्सेप्शन कुठल्या कारणामुळे असतात ते सगळं पुढं बघायचं म्हणून तर हे सगळं व्यवस्थित असेल तर ते पुढचं बघणं शक्य होणार आहे नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग नेक्स्ट टॉपिक त्यानंतर ऑर्गेनिक केमिस्ट्री त्याच्यामधल्या काही गोष्टी ओके हायब्रिडायजेशन वगैरे आणि ऑर्गेनिक केमिस्ट्री तर हे सगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आणि आत्ताची जी भाषा आहे ता आता जे एक्झाम्पल सुरू झालेत हे या टाईपची आता फॉस्फरस आलं की त्याच्या आधीचं त्याच्यानंतरचं येतच राहतं ओके बघूया तर इन द आउटरमोस्ट शेल आता याला आउटरमोस्ट शेल का म्हणायचं शेवटचं इलेक्ट्रॉन कुठे कुठे गेला आहे थ्री पी झेडमध्ये म्हणजे एनिकोल टू थ्री आहे तर एनिकोल टू थ्रीमधले सगळे जे काय इलेक्ट्रॉन असतील और व्हायटल्स ते सगळे दे बिकम पार्ट ऑफ मोस्ट शेल तर त्याच्यामध्ये ही इलेक्ट्रॉन पेअर आहे पण ती स्वतःचीच आहे ती कोण दुखून दोघांच्यामध्ये शेअरिंग झालेली नाही आहे शेअरिंग झालेली पेअर असतील तर त्याला शेअर्ड पेअर म्हटलं असतं शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स वी वूड हॅव सेड इट ॲज शेअर्ड पेअर तर ही शेअर्ड पेअर नाही आहे ही लोन पेअर आहे लोन पेअर अशी कुठंतरी लिहिलं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स येस वन लोन पेअर आणि हे तीन सध्या एलिमेंटरी फॉर्ममध्ये अनपेड आहेत अँड नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल आउटर मोस्ट शेल किंवा बॅलन्स शेल म्हणतात ओके आउटर मोस्ट शेल किंवा वॅलन्स शेल वॅलन्स शेल थ्री अनपेड इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल त्यामुळे रुटीन बॅलन्सी फॉस्फोरसची थ्री आहे ओके येस तर हा एक ही एक सवय करून घ्यायची सुरुवात झाली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या निमित्ताने दुसरं बघा फोर काउंटर नंबर्स राईट दी फोर कॉन्टम नंबर्स फॉर अ पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन असा क्वेश्चन येतो तर पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन म्हणण्याविषयी नॉर्मली लास्ट इलेक्ट्रॉन त्या त्या इलेमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन आता समजा दहाव्या इलेक्ट्रॉनचा कॉन्टॅक्ट नंबर विचारला तर फॉस्फरसमधला दहावा म्हणजे निऑनचा शेवटचा निऑन ॲटॉमिक नंबर टेन तेच येणार आहे ओके okay, म्हणून मग फिलिंग अप प्रोसेसप्रमाणे इलेक्ट्रॉन शेवटचा हा आहे नाही का त्यामुळे मग लास्ट इलेक्ट्रॉन लास्ट इलेक्ट्रॉन म्हणजे इथं कुठं गेलेलं आहे बरं थ्री पी झेडमध्ये तर फोर कॉन्टम नंबर लक्षात आलं का शेल सबशेल ऑर्बायटल आणि दोन्हीपैकी एक स्पिन असणार म्हणून स्पिन कॉन्टम नंबर म्हणजेच प्रिन्सिपल कॉन्टोम नंबर म्हणजे एन त्यानंतर ॲज्युमेतीलल कॉन्टम नंबर पॉवरफुल मॅग्नेटिक फील्ड ॲज्युमेतील सबशेल त्यातला एल आणि तो तो सबशेल इन हाऊ मेनी डिफरंट डायरेक्शनल ओरिएंटेशन मॅग्नेटिक कॉन्टम नंबर छोटा एम एम आणि त्या ऑर्बायटलमध्ये दोन्ही एक एक जो एक असेल तो एक क्लॉकवाईज दुसरा आय टी म्हणजे एका वेळेला एक इलेक्ट्रॉन दोन्हीपैकी एक क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज म्हणजे स्पिन कॉन्टम नंबर तर हे प्रिन्सिपल कॉन्टम नंबर म्हणजे शेल नंबर करतो हा ॲझ्युमेथील कॉन्टम नंबर म्हणजे शेल सब एनर्जी लेवल त्या सबशेलमध्ये डायरेक्शन ओरिएंटेशन मॅग्नेटिक कॉन्टम नंबर झिमन इफेक्टमुळे आलेले वन लाईन स्प्लिटेड इन्टू थ्री म्हणून पी शेलला थ्री ऑर बायटल्स कुठं वन लाईन स्प्लिटेड इंटू फाईव्ह डी सबशेल फाईव्ह ऑर बायटल्स वन स्प्लिटेड इन्टू सेवन एफ सबशल सेव्हन ऑर बॅटल्स समजलं का आणि मग या शेवटच्या इलेक्ट्रॉनचे फोर कॉन्टम नंबर्स काय आहेत ऑल द फोर कॉन्टप्ट नंबर्स ते काढायचे तर थ्री त्रिपीचेडमधल्या शेवटच्या इलेक्ट्रॉनचा एन इक्वल टू थ्री आहे एल इक्वल टू पीवाला सबशिल आहे म्हणजे एल इक्वल टू वन आहे कळतंय का एल इक्वल टू झिरो एल इक्वल टू वन एल इक्वल टू झिरो म्हणजे एसवाला एल इक्वल टू वन म्हणजे पीवाला ते आपण लगेच मागचं सगळं आठवायचं ओके आणि एल इक्वल टू वन मध्ये चे व्हॅल्यूज एमचा फॉर्म्युला आठवा पुन्हा एकदा झालेलीच गोष्ट मायनस एल टू प्लस एल आता हे फास्ट बोलतो आहे कारण पूर्वी झालेली गोष्ट आहे आणि पटपटपट लिहितो आहे तुम्हाला ते कळलं पाहिजे ते हे काही बघून लिहिण्यासाठी नाही आहे जे आपल्याला ऑलरेडी आहे ते ऐकून सवय करून घेण्यासाठी मायनस एल टू प्लस एल थ्रू झिरो रूल झालेला आहे थ्रू झिरो म्हणजेच एम एल इक्वल टू एल इक्वल टू वन म्हणजे पीवाला त्याच्यासाठी मायनस वन टू प्लस वन किती नंबर येतात तर मायनस वन नंतर झिरो आणि झिरो नंतर प्लस वन म्हणजे तीनच येतात देअर फोर एल इक्वल टू वन म्हणजे पी सबशियल हायज थ्री ऑरबायटल्स मग हा हा मायनस वन नाही का हा जर हा जर मायनस वन आपण म्हणालो म्हणजे तसं तिन्हीपैकी एक मायनस वन एम इक्वल टू मायनस वन म्हणजे कोड नंबर आहेत ते त्या ऑरबायटलचे एम इक्वल टू मायनस वन तर हा एम इक्वल टू झिरो आणि हा एम इक्वल टू प्लस वन असं या सिक्वेन्सनी त्याला नंबर कोड नंबर एमचा तिन्ही एक असणार तर द्यायचं ठरलं त्याप्रमाणे uh, एम इक्वल टू इथल्या इलेक्ट्रॉन बोलतो आपण प्लस वन प्लस वन आणि एस दोन्हीपैकी एक तर दोन्हीपैकी एक म्हणजे मग सुरुवातीचा कुठला तरी एक असणार तर क्लॉकवाईज पण असू शकतो तर पहिला क्लॉकवाईज समजून आणि मग अपवर्ड किंवा डाऊनवर्ड म्हणजे एस त्याचे स्पिन कॉन्टम नंबर प्लस वन हाफ मायनस वन हाफ दोन पॉसिबिलिटीज आहेत क्लॉकवाईज म्हणजे प्लस वन हाफ रिप्रेझेंटेशन असं काही नाही आहे दोन्ही एक तर दोन्हीपैकी एक तर क्लॉकवाईजला प्लस वन हाफ Uh, जिथं जोपर्यंत प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत सोयीसाठी असं करतो आपण आणि ते बरं असतं आणि म्हणून मग म्हणून तसं आहे म्हणजे मी सांगतो आहे ते एम सी क्यूच्या दृष्टिकोनातून माहीत असावं म्हणून मी तसं सांगतो आहे नाहीतर नुसतं असं म्हटलं क्लॉकवाईज पहिला नेहमी अपवर्ड दाखवा आणि प्लस वन हाफ स्पिन कॉन्टॅक्ट नंबर त्याचा असं म्हटलं तर बऱ्याच गोष्टी खपून जातील तसं नाही आहे तसं आपण करतो सोयीसाठी दोन्हीपैकी एक असणार त्यामुळं ते बरोबर आहे पण तसा रूल नाही आहे ट्रेंड आहे ओके प्लस वन हाफ सो दीज आर आरती फोर कॉन्टम नंबर्स ओके आता पॉलीज एक्स ते हे कसं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं त्यानिमित्ताने त्यांनी आउटर मोस्ट शेल आउटरमोस्ट शेलमध्ये लोन पेअर्स किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स अनपेड किती त्याची सवय करून घेण्याची सुरुवात झाली प्लस फोर कॉन्टम नंबर्स बघितले ऑफ द लास्ट इलेक्ट्रॉन्स आता त्याच्यावरून मग पॉलिज एक्सप्लेनेशन होतं आहे असं पण आपण ऐकलं आहे हीच ॲटॉमिक ऑर बायटल कुठला का असेल ना भले हा असेल हा असेल हा असेल मॅक्झिमम टू इलेक्ट्रॉन्स इट कॅन अकॉमोडेट इफ वन इज क्लॉकवाईज वाईज वन शूड बी अँटी क्लॉक तर मग तुम्ही बघा ना की हा शेवटच्या इलेक्ट्रॉनचे फोर कॉन्ट्रम नंबर्स हे आहेत शेल नंबर थ्री आहे थ्री पी झेड म्हणजे शेल नंबर थ्री पी आय म्हणजे एल इक्वल टू वन आहे आणि थ्री एमच्या व्हॅल्यूज तीन असतात एल इक्वल टू मायनस वन टू प्लस वनमध्ये तर हा प्लस वनवाला आहे एम इक्वल टू ओके आणि स्पिंग कॉन्टम नंबर दोन्हीपैकी एक आता दुसरा आणखी एक इलेक्ट्रॉन तिथं जर आला जर आला तर कुठल्या तरी ॲटममध्ये असणारच आहे ना जर आला तो समजा दुसरा कोणतरी आला अशी कल्पना केली तर तर तिथं तो आला तर दुसरा नक्कीच स्पिन कॉन्टॅक्ट नंबर तो हा जर क्लॉकवाईज असेल तर हा अँटी लॉकवाईज किंवा हा अँटी क्लॉकवाईज असेल तर तो नंतर आला अशी कल्पना केली तर ओके तर त्याचे कॉन्टॅक्ट नंबर्स काय असतील तर तो थ्री पी झेडमध्येच येणार आहे पण थ्री पी झेडमध्येच येणार आहे तो येणारा नंतरचा दुसरा ज्या कुठल्या केसमध्ये येईल किंवा त्याचे बॉन्डिंग होताना येईल तेव्हा त्यावेळेला त्याचा अॅनिकोल टू थ्रीच असणार आहे ऑटरमोस्ट शेल पी सबशेल असल्यामुळे एनिक्लोल टू वनच असणार आहे आणि ऑर्बायटल डायरेक्शन ओरिएंटेशन तोच असल्यामुळे या इथंच येणार आहे ना तो म्हणजे डायरेक्शन ओरिएंटेशन झेडवालाच असणार आहे त्यामुळे एमची व्हॅल्यू तीच असणार आहे म्हणजे आपण प्लस वन पण फरक काय असणार आहे बरं हा जर पहिला क्लॉकवाईजवाला असेल तर नंतरचा अँटी क्लॉकवाईजवाला म्हणजे हे तीन कॉन्टम नंबर एका ॲटॉमिक ऑर्बायडलचा विचार केला तर थ्री कॉन्टम नंबर्स आर सेम फोर्थ इज डिफरंट म्हणजे एका ॲटॉमिक ऑर्बायडलचा विचार केला तर स्पिन कॉन्टम नंबर तरी वेगळा असतोच बाकी कुठलंही म्हणजे पंधरा इलेक्ट्रॉनचा फॉस्फरस घ्या नाहीतर आणि कुठला सतरा इलेक्ट्रॉनचा क्लोरीन घ्या किंवा एनी ॲटम एनी ॲटम नो टू इलेक्ट्रॉन्स विल हॅव ऑल द फोर कॉन्टम नंबर सेम असं ते पॉलिस साहेब सांगतात त्याचा अर्थ काय कुठलंही दोन हे दोन घ्या आता ते दोन्ही आहेत म्हणल्यानंतर नाही का ते दोन जरी घेतले आता मी एवढं सांगितल्यानंतर याचं पटपट सांगतो पुढे एक्झाम्पल्समध्ये रिपीट होईल की टू एसमधले दोन इलेक्ट्रॉन म्हणजे एनिक्वल टू टू दोघांसाठी आहेच चे इलेक्ट्रॉन म्हणजे एल इक्वल टू झिरो दोघांसाठी आहे आणि स्पिन कॉन्टम मॅग्नेटिक क्वांटम नंबर एसला एम इक्ल टू झिरो दोघांसाठी आहे पण एक लॉकवाईज असेल तर दुसरा अँटी क्लॉकवाईज आहे म्हणजे त्याचा स्पिन क्वांटम नंबर हा एस म्हणजे स्पिन क्वांटम नंबरचा सिंबॉल आहे बरं का हा ऑर्बायटलचा सिंबॉल दोन्हीमध्ये कन्फ्युजन नको तर एक क्लॉकवाईज प्लस वनापास असेल तर दुसरा मायनस असणार म्हणजेच ॲन ॲटॉमिक ऑर्बायटल द थ्री क्वांटम नंबर्स आर सेम बट फोर्थ स्पिन क्वांटम नंबर फोर्थ द स्पिन कॉन्टम नंबर डिफर्स एक जर प्लस मनआफ असेल तर दुसरा मायनस पनआफ म्हणजे एक क्लॉकवाईजवाला स्पिनिंग अराउंड इट सेल्फ अँड रिव्हॉल्विंग तर दुसरा स्पिनिंग अँटीक्लॉकवाईज अराउंड इट सेल्फ अँड रिव्हॉल्विंग असा असणार आणि मग याचा अर्थ तिसरा इलेक्ट्रॉन आहे अशी कल्पना ॲटॉमिक ऑर्बायटलमध्ये कुणी जरी केली तर स्पिन त्याचा क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज स्पिन असतात त्यामुळं फोर कॉन्टम नंबर सेम म्हणजे रिपल्शन दोन्ही पण सेम स्पिनचे एकाच ॲटॉमिक ऑर्बॅटलमध्ये समजा असतील असं कल्पना केली तर काय होईल दोन्ही पण क्लॉकवाईज अरे दोन्ही पण क्लॉकवाईज इथं असतील समजा इथं अशी कल्पना केली तर त्याचा एन इक्वल टू टू दोघांचाही कारण दोघंही एन इक्वल टू पी झेडमध्ये आहेत म्हणजे एन इक्वल टू टू दोघं पीमध्ये आहेत म्हणजे दोघांचे एन इक्वल टू वन आणि दोघांचे डायरेक्शनल ओरिएंटेशन सेम आहे टू पी झेड म्हणजेच एम इक्वल टू प्लस वन आणि दोघांचे स्पिन कॉन्ट्रोल नंबर स्पिन सेम आहेत म्हणजे एक कुठला तरी फॉर एक्झाम्पल प्लस वन हाफ तर दोघांचे चारही कॉन्ट्रोल नंबर सेम तर म्हणजे त्याचं शेल सेम सबशेल सेम डायरेक्शनल ओरिएंटेशन सेम आणि स्पिन पण सेम याचा अर्थ दोघांच्यामध्ये रिपल्शन नाही का दोघांचा शेल नंबर सेम दोघांचा त्यातलं सब एनर्जी लेवल सेम सबशेल सेम आणि दोघांचं डायरेक्शनल ओरिएंटेशन सेम आणि स्पिन पण सेम तर रिपल्शन होणार नॉट बी अकोमोडेट दोस्ट टू इलेक्ट्रॉन्स दोन्हीपैकी एकच असायला पाहिजे इट विल बी एक्स्क्लुडेड नाही का बाहेर टाकलं जाईल पॉलीज एक्सक्लूजन प्रिन्सिपल म्हणून तसा आला होतो मुद्दा तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या निमित्ताने ते पण बघून घेतलं आणि कुठलेही दोन घेतले मग त्या त्या ॲटममधलं म्हणजे हा आणि हा तर ते वेगळं काही ना काही ते वेगळं इथं बघा याचा याचा एसवाला इलेक्ट्रॉन आहे हा पीवाला इलेक्ट्रॉन आहे म्हणजे याचा एक कॉन्टम नंबर बदललाच एलची व्हॅल्यू ओके एम जे टू पी वाय आणि पी वाय जरी घेतलं तर एन एन बदलला इथं एन इक्वल टू थ्री इकडे एन इक्वल टू टू आहे म्हणजे कु एनी टू इलेक्ट्रॉन्स इफ यू टेक इन एन ॲटम इन एन ॲटम त्या त्या ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर प्रत्येक इलेक्ट्रॉनचे असे चार कॉन्टम नंबर काढता येतात एन इक्वल टू एल इक्वल टू एम इक्वल टू आणि एस इक्वल टू तर ऑल फोर कॉन्टम नंबर्स कनॉट बी सेम एकतरी वेगळा असणार अगदी एक अॅटॉमिक ऑरबाईटल जरी घेतला आणि त्याचे दोन्ही इलेक्ट्रॉन्स घेतले तर थ्री कॉन्टम नंबर्स बिकम सेम शेल सब शेल अँड ऑर्बायटल बट स्पिन कॉन्टम नंबर विल बी डिफरंट आणि ऑन दिस बेसिस पॉली कन्क्लुडेड दॅट द कन्क्लुजन द रिझल्ट दॅट ॲटॉमिक ऑर्बायटल कॅन अकॉमोडेट मॅक्झिमम टू इलेक्ट्रॉन्स म्हणजे एक किंवा दोन मॅक्झिमम टू पण दोन असतील तर ते कसे असतील इफ वन इज एस यल टू प्लस वन हाफ रिप्रेझेंटेशन म्हणजे दोन्हीपैकी एक फॉर एक्झाम्पल इफ वन इज क्लॉक वाईज विल बी स्पीडिंग अँटी क्लॉक वाईज हा हा मुद्दा त्यानिमित्ताने क्लिअर झाला असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघणं एक निमित्त आहे त्यानिमित्ताने त्याच्या आसपासचे आणखी काही मुद्दे बघितले बघितले इज कन्सिडर फ्यू मोर एक्झाम्पल्स येस नाव इज कन्सिडर एक्झाम्पल ऑफ

एटीन ट्वेंटी आणि डीचे एफ आय ऑर बायडल्स म्हणजे टेन म्हणजे थर्टी ॲडॉमिक नंबरपर्यंत इथं मग तिथंपर्यंतची सवय झाली तर मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की आपले इलेवन ट्वेल्थ आणि सर्व प्रकारचे एक्झाम्स नीट वगैरे नाईंटी फाय पर्सेंट केमिस्ट्री आणि मग पुढचं जे काय की त्या त्याप्रमाणे पुढचं येतोच ते आपण बघणार मी सांगणार ओके लेट अस कन्सिडर क्लोरीन क्लोरीन ॲटॉमिक नंबर इज सेवन्टीन 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 इलेक्ट्रॉन्स Outside the nucleus in various shells. Ma seventeen 1s it will accommodate 2. 1s then as per half bow after 1s it is 2s subshell. After 2p subshell 2s uh, it is 2p. But 2p subshell has 3 orbitals equal energy, d generate orbitals. Now 2p subshell I can write since I know that it is going to get filled completely, but according to Hans rule uh, 2px, 2py, 2pz. It It can, it is there. We need not write it every time 1s, 2s, 2p, 3s. 3s. Then comes 3p. 3p subshell. Now, as per half power n plus l rule, as we have seen. 4s but one is here two electrons two electrons six means total 10 12 this can accommodate six more means 18 so 18 electrons can be accommodated up to here we want to fill 17 so next subshell 4s and still next 3d uh, we didn't write for chlorine it is not necessary electrons are not filled so for chlorine writing subshells up to 3p is enough मैं तेवेज लिहले मैं इलेक्ट्रॉन्स भराय सुरवत करी सेवेन्टीन इलेक्ट्रॉन्स वन एस टू नहीं का एक क्लॉकवाइज एक एंटी क्लॉकवाइज मैं टू एस मधे तो, तो सबसेल कंप्लीट होना मग पुढ़ इक्वल एनर्जी ऑर वाइडल्स टू पी एक्स टू पी वाय टू पी सेड हाफ फील्ड पैरल स्पिन देन पेरिंग याप्रमा जरी भरले तरी लिखता सवय फोर फाइव सिक्स सेवन देन पेरिंग विल स्टार्ट 8 9 10 okay 11 12 13 14 15 parallel spin three clockwise, and three clockwise okay 15 16 and 17 17. so this is the electronic configuration 3p subshell means three orbitals i can write it properly uh, all the three orbitals the representation 3px 3py 3p z 3 p x Okay. 3 p y 3 p z so last electron for the sake of understanding last electron just let me represent in this manner last electron isn't it 12 13 14 15 16 and 17 so this is the last electron so last electron is entered in 3p z 3 p z 3 uh, p y 3py S that is why n equal to 3 becomes the shell number of that last electron n equal to 3 therefore n equal to 3 is the outermost shell so this is the outermost shell all the orbitals corresponding to n equal to 3 that become that comes into outermost shell so in outermost shell of chlorine what we observe is that in the outermost shell uh, 3s subshell and 3p subshells and the orbitals what we observe is that there are there are in the outermost shell of chlorine valence shell or outermost shell valence shell shell okay there are lone pair lone pair lone pair three lone pairs one is in 3p and remaining lone two lone pairs are in uh, 3p uh, two lone pairs are in 3p 3px 3py and one lone pair is in 3s orbital okay but in the outermost shell of chlorine there are uh, valence shell or outermost shell. There are three, three lone pairs, lone pairs of electrons, and one unpaired, unpaired, single, unpaired electron. Electron representation. So this knowledge is important. Three lone pairs in future chemistry. How many lone pairs and unpaired electrons are present in the outermost shell? That the knowledge is necessary. Okay. Earlier, like a school level upon chlorine, outermost electronic configuration as 287. Uh, For octet. only one electron is required. Okay. HCL and And since only one unpaired electron is only one unpaired electron is present in the outermost shell, valence is one. आणि त्यामुळे क्लोरीनचे एच सी एल असू दे सिंगल बॉन्ड किंवा क्लोरीन मोलायक्युल असू दे सिंगल बॉन्ड तर ते रुटीन वॅलन्सी वन म्हणूया देर आर सम एक्सेप्शन्स ते आपणच बघणार पुढं 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 दॅट इज थिंग वन अनपेड इलेक्ट्रॉन ओके अँड द फोर वॅलन्सी वन नाव फोर कॉन्टम नंबर्स अगेन दॅट पॉईंट फोर क्वांटम नंबर्स Four quantum numbers for last electron. Last electron of chlorine. Now, last electron means according to filling up process, which one is the last? Yes, this one. That is why I have shown it in a different manner. Apart, it's shown to be coming out. Okay, representation. So, three so p Z say n equal to three थ्री पी थ्री पी वायमध्ये आहे थ्री पी वाय थ्री पी वाय थ्री पी वाय तर एनिकवल टू थ्री सिन्स इट इज इन पी एल इक्वल टू वन ओके एन इक्वल टू वन नाव नाव पी बघा ना एल इक्वल टू वन एल इक्वल टू वन असेल तर एम इक्वल टू मायनस एल टू प्लस प्लस एल थ्रू झिरो फॉर्म्युला प्रिव्हियस लेक्चर्स मायनस वन झिरो प्लस वन त्याप्रमाणे याचं एम इक्वल टू एम इक्वल टू झिरो येणार नाही का मध्ये येतो म्हणून ओके पद्धत ठरलेली आहे मायनस वन झिरो प्लस वन रिप्लस एम इक्वल टू मायनस वन एक्सवाला एम इक्वल टू झिरो एम इक्वल टू प्लस वन प्रत्येकाचं एक 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 असणार एम इक्वल टू व्हॅल्यू डायरेक्शनल ओरिएंटेशन थ्री ओके एक्स एक्सिस वाय एक्सिस झेड एक्सिस ते मॅग्नेटिक नंबर म्हणजे एमच्या व्हॅल्यूज तर एम इक्वल टू झिरो आणि स्पिन एक क्लॉकवाईज असेल तर एक अँटी क्लॉकवाईज मग पहिला म्हणजे क्लॉकवाईज असं काही नाही आहे तसं समजून कुठलं तरी एक असणार म्हणून तसं समजून आपण अभ्यास करतो म्हणून स्पिन कॉन्टॅक्ट नंबर नॉर्मली लिहिताना कुठेतरी एम सी क्यूमध्ये ट्रिक टाकतील म्हणून मी ते दोन्ही बाजू सांगतोय मायनस वन हाफ सो दी फोर कॉन्टॅक्ट नंबर्स ऑफ दी लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ क्लोरीन ते पण माहिती पाहिजे आणि क्लोरीनमध्ये आता बघा बघण्याची आपण तो अँगल किंवा अप्रोच बदलला मोस्ट शेल आहे थ्री लोन पेअर आणि वन अनपेड इलेक्ट्रॉन समजलं ना वन अनपेड इज प्रेझेंट इन थ्री पी त्या थ्री पीमधल्या एका और बॅटलमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये आहे त्याला आपण झेड म्हटलं थ्री पी झेड सो धिस नॉलेज इज अगेन इम्पॉर्टंट आणि मग इलेक्ट्रॉन्स जे सबशेल्स आहेत ते आफबाऊप्रमाणे एन प्लस एल रूल त्या त्या सबशेलमध्ये इक्वल एनर्जी ऑर्बॅटलचं असतील तर हंड्स रूल फर्स्ट हाफ फील्ड देन पेअरिंग आणि पॉली त्यानिमित्ताने सांगितले नो टू इलेक्ट्रॉन्स मग कुठलेही दोन इलेक्ट्रॉन्स घ्या अगदी एका ॲटॉमिक ऑर्बॅटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स जरी घेतले समजा हे दोन घेतले आणि त्याचे कॉन्टनवरच काढले तर हा टू पी एक्स टू पी वाय टू पी सेट म्हणजे हा टू पी एक्स झाला नाही का हा याच्याबद्दल जर आपण बोलतो आहे टू पी एक्स म्हणजे त्यातला एनि टू आहे म्हणजे एन इक्वल टू टू आहे तो दोघांसाठी पण एनि एका इलेक्ट्रॉनसाठी पहिल्यांदा काढतो आणि तो पीमध्ये आहे म्हणजे एल इक्वल टू वन ओके त्यानंतर एम इक्वल टू मायनस वन झिरो प्लस वन म्हणजे एम इक्वल टू एम स्मॉल एम मायनस वन आणि मग पहिला दोन्ही पिके असणार तर पहिला कन्सिडर करूया क्लॉकवाईज तर मग दुसरा इलेक्ट्रॉन तो टू पी एक्समधलाच आहे म्हटल्यानंतर त्याचा एन इक्वल टू टू हे कॉमन आहे दोघांसाठी पीचाच आहे तो पण इलेक्ट्रॉन त्यामुळे एल इक्वल टू वन आणि मग तो मायनस वन झिरो प्लस वन असा असल्यामुळं डायरेक्शनल ओरिएंटेशन पी एक्समध्ये जायचो म्हणून त्याचा एम इक्वल टू वन मायनस वन पण हा क्लॉकवाईज असेल तर तो अँटी क्लॉकवाईज किंवा तो अँटीबॉक्ईज असेल तर असं उलटं म्हणून एस इज इक्वल टू मायनस वन हाफ मग तेच पॉली सांगतात अगदी इव्हन इफ यू कन्सिडर सिंगल ॲटॉमिक ऑर्बायटल थ्री कॉन्टम नंबर्स विल बी सेम फोर्थ विल बी डिफरंट ॲटॉमिक ऑर्बायटल सेम असलं तरी अँड दफू आता तिसरा इलेक्ट्रॉन असेल तर मग असूच शकत नाही ना ऑल द फोर कॉन्टम नंबर्स सेम दोन्ही एक येणार त्याला से ऑल द फोर कॉन्टम नंबर्स सेम म्हणजे रिपल्शन इथं तिन्ही कॉन्टॅक्ट नंबर सेम आहेत इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज पण स्पिन ऑपोजिट आहेत त्यामुळं ते एकत्र असू शकतात इन अँड ॲटॉमिक ऑर्बायटल तर असा एक मुद्दा विचारात घ्यायला पाहिजे यस हा वन मोर एक्झाम्पल वी विल कन्सिडर जसं मी सांगितलं पर करें की पहिल्यांदा आपण ट्वेंटीपर्यंत करायचं मग थर्टीपर्यंत एवढं केलं की पुढचं करायचंच आहे येणारच आहे पण हा मेजर पार्ट आहे ट्वेंटी नाईन ॲटॉमिक नंबर कॉपर चर्चेत घेतलेला आहे मग आफ बाव एन प्लस एल रूल सबशेलचा सिक्वेन्स काय असेल एनर्जी सिक्वेन्स लोअर एनर्जी सबशेल्स फील्ड फर्स्ट देन हायर देन हायर तर वन एस मग टू एस मग टू पी मग थ्री एस थ्री पी त्यानंतर फोर एस आणि मग थ्री डी मग परत पुढं फोर पी वगैरे ते आहेच एन प्लस एल रूलप्रमाणे पण इथंपर्यंत मी पहिला सांगतो आहे की करा मग इथं कपॅसिटी जर मोजत गेलो आपण तर थ्री डीपर्यंत थर्टी भरली जातात म्हणजे ॲटोमॅटिक नंबर थर्टीपर्यंत टोटल करून बघा एस कॅन अकॉमोडेट टू पी कॅन अकॉमोडेट सिक्स टोटल डी दहा इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते ओके आणि मग कॉपरचं आपल्या रुटीन रूलप्रमाणे काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असू शकतं ते पहिला लिहितो रुटीन म्हणजे वन एस वन एस टू टू एस टू ओके मग इथं फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ठीक आहे रूल हंड्स हे टू पी सिक्स टोटल अल्टिमेटली ट्वेल्फ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन ओके म्हणजे अर्गॉन एटीनचे ॲटोमिक नंबर इलेक्ट्रॉनिक क्वालिफिकेशन लिहायचं असेल तर इथंपर्यंत बघा एक्झाम्पल अर्गा ऑन इनट गॅस ओके असं एकामध्ये अनेकांचं होऊन जातं एटीन नाईन्टीन ट्वेंटी फक्त ट्वेंटी ॲटोमिक नंबर असतं असतात कॅल्शियमचं कॅल्शियम मग बॅलन्सी प्लस टू कॅल्शियम आयनिक कंपाऊंड मेटल आहे म्हणजे त्याचे कंपाऊंड सायनिक असतात ट्वेंटी आम्हाला ट्वेंटी नाईनकडे जायचं आहे मग ट्वे इथं दहाची कॅपॅसिटी आहे पण हे काय आहेत बरं फाईव्ह डी सबशियल थ्री डीवाला म्हणजे कुठलाही डी असेल इथं थ्री डी आहे डी सबशेल हॅज फाईव्ह डिफरंट डायरेक्शनल ओरिएंटेशन मीन्स डी सबशेल हॅज फाईव्ह ऑरबायटल्स आणि मग डी एन इक्वल टू नाही का एल इक्वल टू डीला नाही का एल इक्वल टू झिरो म्हणजे एस एल इक्वल टू वन म्हणजे पी नाही का आठवत आहे का पूर्वीचं झालेलं तसं एल इक्वल टू टू डी सबशल आणि मग त्याला ऑरवायडाईज किती असतात तर एम इक्वल टू मायनस टू टू प्लस टू टू प्लस टू थ्रू झिरो नाही का हे मी रफ लिहितो आहे थ्रू झिरो माहिती आहे आप आपल्याला म्हणजेच काय येणार बरोबर एमचे व्हॅल्यूज एमचे व्हॅल्यूज काय येणार त्याला इथंच मा मा खाली दाखवतो इथं इथंवरती दाखवतो एमचे व्हॅल्यूज एम इक्वल टू एम इक्वल टू असं प्रत्येक प्रत्येकाला लिहित नाही मायनस टू मायनस वन झिरो प्लस वन प्लस टू ह्या त्या फॉर्म्युल्याप्रमाणे मायनस एल टू प्लस एल थ्रू झिरो प्रिवियस लेक्चर्स ओके तर ते मग मायनस टू मायनस वन झिरो प्लस वन प्लस टू असं एम इक्वल टू म्हणजे ऑर्बायटल्स हे ऑल फाईव्ह आर डीजनरेट एनर्जी पॉईंट ऑफ व्ह्यू सेम ऑनली डायरेक्शनल ओरिएंटेशन इज डिफरंट आणि मग त्याप्रमाणे इथं हे सगळे भरले आपण आणि इथं ट्वेंटी झालं ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ऑल इक्वल एनर्जी डिजनरेट विल गेट फील्ड फर्स्ट विथ पॅरल स्विन्स ओके सगळे क्लॉकवाईज किंवा सगळे एन्टी क्लॉकवाइज दे पेरिंग विल स्टार्ट तर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन असं पाहिजे होतं शुड हॅव बीन शुड बी किंवा एक्सपेक्टेड पण त्याचे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज कॉपरचे कॉपरचे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज जे काही मॅग्नेटिक अनपेड इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्टेड इन द मॅग्नेटिक फील्ड ते जे काय अपेक्षित असतं ते म्हणा किंवा कॉपरचे कंपाऊंड्स कॉपर प्लस वन पण पॉसिबल आहे प्लस वन तर नवीन ट्रेंडप्रमाणे वन प्लस असं लिहायची पद्धत आहे आणि रुटीन कॉपर आम्हाला जास्त या फॉर्ममध्ये माहीत असतो म्हणून हा क्युप्रिक हायर ऑक्स दोन दोन्हीमधला हायर ऑक्सिडेशन स्टेट आय सी क्युप्रिक जसं प्लस थ्रीवाला फेरिक एफ Fe, ई प्लस टूवाला फेरस ई प्लस टू ओके तसं आणि हा क्युप्रस असे ना का मग हे व्हरायटीन ऑक्सिडेशन नंबर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज हे सगळे जे आपल्या ठरलेल्या रूल्सप्रमाणे जे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे त्याला मॅच होत नाहीत तर काय झालेलं आहे इथं इथंपर्यंत सेम आहे त्यामुळं मी काढत नाही इथंपर्यंत सेम आहे आणि त्याच्या पुढचं जे आहे ते बघा इथं मी वेगळ्या कलरमध्ये काढतो तर इन्स्टेड ऑफ

आणि इथला एक इलेक्ट्रॉन इट इज शोन इन डी म्हणजे काय होणार ते आणि तो इथला आहे तो तो पण इथं दाखवला आहे इथंपर्यंत कॉमन आहेच ओके रुटीन अभ्यासाप्रमाणे रूल्सप्रमाणे असं पाहिजे होतं एक्सपेक्टेड पण इथं पेयर्ड दाखवलं त्याच्याऐवजी इथं सिंगल आणि यातला एक इलेक्ट्रॉन इथं इथं गेला म्हणजे हा पेयड झाला दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगुरेशन म्हणजे इथंपर्यंत कॉमन आहे आणि हे पुढचं दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगुरेशन मॅचेस तर त्याला काय सांगितलं की दिस इज दिस इज मोर सिमेट्रिकल दॅन दिस मोर सिमेट्रिकल सिमेट्री युनिफॉर्मिटी मोर सिमेट्रिकल इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन आणि त्यात काय म्हणलेलं आहे की हा फील्ड सबशेल्स बरं का म्हणजे म्हणताना ॲटॉमिक ऑर्बाडल्स म्हणतात म्हणजे त्या त्या सबशेलमधले हाफ फिल्ड सबशेल्स आता एसवाला सबशेल हाच ऑर्बाइडल असतो त्यामुळे ऑर्बायटल म्हणतात पुस्तकात वगैरे ठीक आहे ऑर कम्प्लिटली फिल्ड कम्प्लिटली फिल्ड सबशेल्स हे नोट्समध्ये पुस्तकात हे सेंटेन्स असतं आता एक्सप्लेन करतो ते काय आहेत मोर स्टेबल मोर स्टेबल दॅन 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 पार्टली फील्ड आता असं दाखवलं तर हा कम्प्लिटली फिल्ड आहे आणि हा पार्टली फील्ड आहे नाही का हा कम्प्लिटली फील्ड आणि हा पार्टली फील्ड आहे आणि असं दाखवलं तर हा हा फील्ड होतो आणि हा कंप्लीटली फील्ड होतो नाही का इथंपर्यंत कॉमनच आहे पण कंप्लीटली फिल्ड आणि पार्टली फील्ड आणि असं इन्स्टेड ऑफ दिस पेअड हा इलेक्ट्रॉन जर इकडे दाखवला तर दाखवला म्हणजे आपण लिहिलं लिहिलं पण प्रॉपर्टीज याला मॅच होतात तर म्हणजे तसा आहे तो ओके तर दिस बिकम्स एक्झॅक्टली हाफ फील्ड अँड कम्प्लिटली फील्ड तर मग हाफ फील्ड आणि कम्प्लिटली फील्डच्या रूलप्रमाणे ते तो रूलमध्ये बसवलं म्हणजे एक्सप्लेन करताना असं अँड देफो दिस इज हे इथंपर्यंत कॉमन आणि हे दिस इज द करेक्ट म्हणजे एक्सपेक्टेड होतं ऑब्झर्ड ऑब्झर्ड हे आहे असं काही एक्सेप्शन्स आहेत त्याला क्रोमियम आणखी एक एक्सेप्शन आहे ट्वेंटी फोर सेम थिंग आता एवढं सांगितलं की कळेल आणि बाकीचे आपले रूल्स आपले नेहमीचे आहेत त्याप्रमाणे तर हे असं पहिल्यांदा ट्वेंटीपर्यंत आणि मग थर्टीपर्यंतचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं तर त्याच्या पुढचं कुठंतरी जेव्हा मुद्दा येणार आपल्या चर्चेत येणार अकरावीत थोडा तर उल्लेख आहे आणि बारावीत एक दोन टॉपिकमध्ये येणार त्याला काहीच आपल्याला वेगळं वाटणार नाही आणि मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि मग आउटरमोस्ट शेल आउटरमोस्ट शेलमध्ये नंबर ऑफ हनपेड अँड लोन पेअर ह्या uh, सगळ्या गोष्टी आणि मग आता आपण क्लोरीन बघितलं मग तुम्ही ऑक्सिजन करून बघा नायट्रोजन बघा ओके okay? आणि आणखी काही यातले बारकावे चर्चेत घेता येतील तर हा एम आहे आज जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं आपण बेस्ड ऑन क्वांटम थिअरी आणि त्याला रिलेटेड ते रूल्स आणि त्याच्यामागचा बेस तर हे आपल्याला करता आलं पाहिजे तर इथंपर्यंत करा आणखी नेक्स्ट लेक्चरमध्ये काही वेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी बघूया थँक्यू